नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेव्हन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचबद्दल एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळं खूप मोठं मोटिवेशन मिळत असतं तर चला आता टॉपिककडे वळूयात तर मित्रांनो तो टॉपिक असा आहे की बरेचसे आपले जे प्रेक्षक आहेत बिग बॉस मराठीचे त्यांना एक संभ्रमणाची भीती लागलेली आहे आणि तीही बिग बॉस मराठी आणि बिग बॉस ओ टी टी हिंदीबद्दल तर बिग बॉस ओ टी टी थ्री आणि बिग बॉस मराठी फाईव्ह हे एकाच दिवशी कुटे कुटे हो त्या ठिकाणी प्रीमियर होणार आहेत तर याबद्दल लोकांना असं वाटत आहे की यावर्षी देखील त्या ठिकाणी क्लॅश होतो आहे आणि यामुळे त्या ठिकाणी व्हिवरशिप जी आहे बिग बॉस मराठीची ती कुठे ना कुठे कमी होऊ शकते असं प्रेक्षकांना वाटत आहे आणि त्यामुळे प्रेक्षक त्या ठिकाणी कुठे ना कुठे भीती त्या ठिकाणी बाळगत आहे तर मित्रांनो या ठिकाणी असं काही होणार नाही आहे कारण बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री जो आहे तो जिओ सिनेमावरती येणार आहे आणि बिग बॉस मराठी पाच टी व्हीवरती त्यामुळे टी व्हीचे जे प्रेक्षक आहेत ते टी व्हीमध्येच बघणार आहेत आणि ओ टी टीचे त्या ठिकाणी मोबाईलमध्ये तो सीझन असणार आहे तर या ठिकाणी कुठे ना कुठे ओ टी टीचा जो सीझन थ्री आहे त्याला जास्त भीती होऊ शकते कारण बिग बॉस मराठी सीझन पाच तब्बल दीड वर्षानंतर येतो आहे त्यामुळे या ठिकाणी बिग बॉस मराठीची तर व्हिवरशिप अजिबातच कमी होणार नाही आहे त्यामुळे प्रेक्षक हो मी तुम्हाला एकच सांगेल की सीझन फाईव्ह जो आहे तो पूर्णत हिट होणार आहे आणि बिग बॉस ओ टी टी थ्रीचे त्या ठिकाणी बादल याला धडकणारच नाहीत कारण सीझन पाच जो आहे तो पूर्णपणे हिट होणार आहे वेल तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी पाच की बिग बॉस ओ टी टी थ्री कोण अपटेल जोरात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा कारण अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट मी तुमसाठी घेऊन येत असतो मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद